बहुपदीची कोटी। एक चल बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात। उदाहरणार्थ 4x² + 3x + 2x² + 7x^6 या राशीत चलाचा सर्वात मोठा घातांक 6 आहे, म्हणून या बहुपदीची कोटी 6 आहे। x या चलातील बहुपदी p(x) किंवा q(x) किंवा r(x) अशा दाखवतात। y या चलातील बहुपदी वरील प्रमाणेच p(y) अशा लिहितात। स्थिर बहुपदीची कोटी 0 असते। p(x) = 15 या बहुपदीची कोटी बरोबर 0 आहे, कारण बहुपदी 15 × x^0 अशी व्यक्त केली जाते। अशा बहुपदी स्थिर बहुपदी आहेत। p(x) = 35, q(x) = 5/7 शून्य बहुपदी। एखाद्या बहुपदीतील सर्व पदांचे सहगुणक 0 असल्यास त्या बहुपदी शून्य बहुपदी म्हणतात। उदाहरणार्थ q(y) = 0। शून्य बहुपदीची कोटी सांगता येत नाही। q(y) = 0 या बहुपदीला कोटी नाही। एकापेक्षा अधिक चलातील बहुपदीची कोटी। एकापेक्षा अधिक चलातील बहुपदीची कोटी ठरविण्यासाठी त्या बहुपदीमधील प्रत्येक पदामधील प्रत्येक पदामध्ये असलेल्या चलाच्या घातांकाची बेरीज करून जी बेरीज सर्वाधिक असते त्या बेरजेस त्या बहुपदीची कोटी म्हणतात। उदाहरणार्थ x^(y)^z + 5x^4y + 6x^3y^17x या बहुपदीची कोटी ठरवण्यासाठी प्रत्येक पदातील चलाच्या घातांकाची बेरीज करूया। पहिल्या पदामध्ये 1^3 y^2 z^1 = 6, दुसऱ्या पदात 1^4 y^1 = 5, तिसऱ्या पदात 1^3 y^4 z^1 = 8, चौथ्या पदात 1^1 म्हणून या बहुपदीतील एका पदाच्या चलाच्या घातांकाची बेरीज 8 ही आहे, जी सर्वात जास्त आहे, म्हणून या बहुपदीची कोटी 8 आहे।